लोकांचे ताने ऐकून ऐकून एक चेडो ऑफिसात उलशी घराखान आयलो ना आपल्या बापालाच इचारलान, बाप्पा माझ्या जिंदगीची काय किंमत असे? बाप्पाशीन पुताच्या चेहऱ्यावरती उदासी बघेला ना ड्रॉवर ओपन करून त्याच्या हातात एक गुंडो दिलान ना सांगलान, अगर तुला तुझ्या जिंदगीची किंमत मालूम करूची असे झालेर हो गुंडो घेऊन बाजारात जा, अगर कोणीन बिन ह्या गुंड्याची किंमत इचारलान झालेर तू तोंडान काय सांगू नका, सिर्फ इशारो करून दोन बोटा दाखव ना खुदा प्लॅनेटात तुम्हाला सगळ्यांना खुशामदीद। पुतूस बात ऐकून अवका हैरान दिलो ना बाप्पाचीच बात पुरी होईसर गौर करून ऐकत रो ना तो परेशान भी जाईलो की आखिर दोन बोटा उठून दाखल्यार काय होईल। तो सगळी रात हीस आजमेत रोवलो ना दीस होसो इंतजार करत रोवलो। दीस होतूस खाना तो बाजारात गेलो ना तो गुंडो घेऊन सगळ्या हेर फिरत रोवलो, लेकिन कोणीन बिन त्याच्या हेर नाही बघेलाय। जब तो मायूस होऊन घराखानीवला बाहेर पडलो तेंदरास त्याच्या खानी एक बाई माणूस आयला ना त्या गुंड्याची किंमत इचारलान। त्या चेड्यान तैसूस केलान जैसो त्याच्या बापाशीन त्याला सांगलान, तो यानी दोन बोटा उठवून इशारो करून दाखयलान। बाई माणसान पहिल्यान दोन बोटा बघेलान मेगीत त्या चेड्याला गौर करून बघेलान ना सांगतीस परसात हात घालून 200 रुपये काढून त्या चेड्याला दिला ना तो गुंडो घेऊन थंशी त्या बाई माणूस गेला। त्या गुंड्याची किंमत त्या चेड्याला मालूम नाही रोवच्यान त्याला मालूम नाही पडला की आपण फायदा केलो का नुकसान। तो धावत धावत बाप्पासकन गेलो नाही सगळा माजिरा तपसिलान सांगलान। हे ऐकून त्याच्या बाप्पाशीन बिजन एकदा ड्रॉवर ओपन केलान ना तशिलोसी गुंडो त्याच्या हातात दिलान ना सांगलान, हो गुंडो घेऊन फला म्युझियमात जा ना तैसोस केर जैसो तू फुडा केरलस, यानी कोणीन बिन ह्याची किंमत इचारलान झाल्यार तू तोंडान एक लफ्ज भी बोलू नका, सिर्फ हाताची दोन बोटा दाखव। पुतूस ही ऐकून दीस होसो इंतजार करत करत आळ पडलो। दीस होतूस खाना तो तयार जायलो ना म्युझियमात जाऊन तो गुंडो घेऊन एक खाना उभं रोवलो। लोक म्युझियमात येत गेले ना ह्याच्या सामकीशी जायत गेले, लेकिन कोणीन बिन ह्याच्या गुंड्यावरती इंटरेस्ट नाही घेतलाय। एक अर्ध्या घंट्यान एक माणूस दूर शिस त्याच्या खान आयलो ना तो गुंडो हातात घेऊन गौर करून बघून त्याची किंमत इचारलान। पुताशीन तैसूस केलान जैसो त्याच्या बाप्पाशीन त्याला सांगलान, तो यानी दोन बोटा उठवून त्यानं दाखयलान। त्या माणसान मुलाजो केला इदमान आपल्या पर्साशी 20,000 रुपये काढलान ना त्या चेड्याच्या हातात दिलान ना तो गुंडो घेऊन थंशी गेलो। ही बघून तो चोडो परेशान जायलो ना अजमावला लागलो की ऐसो काय होता त्या गुंड्यात की ह्या माणसान त्याचे 20,000 रुपये दिलान। तो अजमैत अजमैत घराखान आयलो ना ही सगळी कहाणी बाप्पालाच येऊन सांगलान। बाप्पाशीन बोललान, जो बात मी तुला समजवला करताशे ती बात अजून अर्धीस असे ना त्याला बिजनेक ते शिलोस गुंडो दिलान ना सांगलान, हो गुंडो घेऊन फला फला मार्केटात जा, थंय ऐशिले बिजन अवके गुंडे ऐकुला येतात, थंय जाऊन बिन तू ऐसोस कर जैसो तू फुडा केरलस। पुतूस ही ऐकून बिजन हैरान जायलो ना आजमावला लागलो की उंदशी आपल्या सांगाती काय होईल। हे आजमावून आजमावून तो निंदुलास नाही शकलो ना दी सोतूस खाना बाप्पाशीन सांगलेल्या जाग्यार जाऊन पावलो। थंय जाऊन पावतूस खाना तो एक खाना उभं रोवलो, लेकिन त्याला हिती जर्रा बिन इंतजार किरुसा नाही पडला। अचानक त्याच्या सामकी एक बाई माणूस आयला ना त्या गुंड्याची किंमत इचारला। दोन बोटा बघेतूस खाना ता बाई माणूस खंच्या वाटेन आयला ता त्याच वाटेन वापस गेला ना 2 मिनिटांत ता बाई माणूस आपल्या संगाती आपल्या गावालाच बिन घेऊन आयला ना सांगलान, तू जो गुंडो सोदत असस तो गुंडो ह्या चढाखानाशे ना त्याची किंमत बिन सिर्फ 2 लाख रुपये असते। चोडो हे ऐकून हैरान होतो की तेंदरास त्याच्या गावाशीन त्याच्या हातात 2 लाख रुपये ठेवलान ना तो गुंडो घेऊन खुशी खुशी गेलो। पुतूस ही सगळा माजिरा आपल्या बाप्पाला सांगूला बेताब होतो। बेगीन बेगीन घराखान आयलो ना ही सगळा माजिरा आपल्या बाप्पाला सांगलान। बापूस ही ऐकून हसूला लागलो ना आपल्या पुताला सिसारलान, काय तुला मालूम पडली तुझ्या जिंदगीची किंमत? तुझ्या जिंदगीची किंमत बिन ह्या गुंड्याच्या मिसालावर असे। अगर तू ऐशाला जागे रोशील की थंय तुझी कदर करतात, तुझ्या जिंदगीची किंमत बळून रवेल ना तू कामयाब बिन होशील। ना अगर तू ऐशाला जाग्यार रोवलस की थंय तुझी कदर ना करत तू नाकाम रोशील ना तुझ्या जिंदगीची काय बिन किंमत ना रवणार। आता तूच आजमव तुझ्या जिंदगीची किंमत तुला जास्ती ठेवला हो काय कम।
वीडियो पसंद आयलो जलर चैनलला सब्सक्राइब जरूर करा नहो वीडियो तुम्ही आपला पैलनला शेयर करून आमची हिम्मत अफजाई करा अल्लाह हाफिज़।